दरम्यान घोसाळकरांची हत्या उबाठा अंतर्गत असलेल्या गँगवॉरचा प्रकार आहे. उबाठा गटात आदित्य विरुद्ध राऊत गँगवॉर सुरू असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. दरम्यान अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे गँगमधले असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. घोसाळकरांच्या चिरंजीवींची हत्या हे उबाठा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे. आदित्य विरुद्ध राऊत हे जे काय गँगवॉर उबाट्या अंतर्गत सुरू आहे, पहिलं फक्त कपडे फाडेपर्यंत होतं, आता गोळी झाडण्यापर्यंत आलेला आहे. अभिषेक घोसाळकर हे आदित्यच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे CDR तपासले पाहिजे अशी मागणी करीत तुमच्या उबाटा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरला थांबवा. नाहीतर आज फक्त घोसाळकर पर्यंत थांबलंय, उद्या हा गँगवॉर मातोश्रीपर्यंत पोहोचेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.